शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी. राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी, विद्यमान शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेत हे निवडणूक लढले होते. महाविकास आघाडी आहे, चर्चेतून प्रश्न सुटणार क्लेम आम्ही क्लेम करतो अनेकदा अनेक जागांवर. दोन पोटनिवडणुका आहेत महाराष्ट्रात आणि दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तिथे या पोटनिवडणुका होत आहेत. शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी आणि चिंचवडमधल्या मतदारांचा पण तो हट्ट आहे, ही निवडणूक आम्ही लढावी. काल रात्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सुनील तटकरेजी हे मातोश्रीवरती आले होते, चर्चा झाली आणि त्यावेळीसुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली की कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने काय करायचं, कसं लढायचं आहे ते आपण ठरवू, पण चिंचवडची पोटनिवडणूक, चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी. आणि मागच्या निवडणुकीसुद्धा राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी, विद्यमान शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेत हे निवडणूक लढले होते अपक्ष म्हणून आणि त्यांनी फार चांगली झुंज दिली, लाखाच्यावर मतं घेतली आणि यावेळीसुद्धा ही जागा आम्ही जिंकू. राष्ट्रवादी या जागेवर क्लेम करत आहे. महाविकास आघाडी आहे, चर्चेतून प्रश्न सुटणार क्लेम आम्ही क्लेम करतो अनेकदा अनेक जागांवर. अजितदादांचाही काही म्हणणं होतं आम्ही ऐकून घेतलं, पण चिंचवडची जागा शिवसेनेकडे असावी आणि लढावी हे आमचं मत. प्रस्तावना आम्ही चर्चाच केली आहे. चिंचवडची जागा लढण्यावाले इच्छुक आहे, एनसीपी चुनाव जब आता है, जब चुनाव होता है तो सब पॉलिटिकल पार्टी तैयारी करते हैं. अब दुर्भाग्यवश ऐसा हुआ है कि ये दो बाई इलेक्शन जो है उपचुनाव है, वहाँ के विद्यमान जो विधायक है उनके निधन, उनका मृत्यु के कारण वो रिक्त हुए हैं. पुना में कस्बा और पिंपरी चिंचवड़ में चिंचवड़ की जगह है. हमारा ये प्रस्ताव है चिंचवड़ के जो चुनाव है हम लड़ेंगे, कस्बा में क्या करना है वो कांग्रेस और राष्ट्रवादी और हम एक साथ बैठकर निर्णय लेंगे.